पनवेल महापालिका हद्दीमध्ये कोरोना महामारीचा प्रसार हा दिवसेंदिवस वेगाने सुरूच आहे. महापालिका क्षेत्रामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस अधिक वाढत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली होती. त्यानुसार संपूर्ण पनवेल महापालिका क्षेत्रात 3 ते 13 जुलैपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये ठाणे, मीरा भाईंदर, कल्याण डोंबिवली इत्यादी महानगरपालिकेमध्ये दिनांक 2 जुलै 2020 पासून 10 दिवसांचा पूर्णपणे लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. रायगड जिल्ह्यामध्ये तसेच पनवेल शहरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ज्याप्रमाणे मुंबई उपनगरीय क्षेत्रातील कर्मचारी अत्यावश्यक सेवेसाठी महानगर क्षेत्रात प्रवास करतात, त्याचप्रमाणे पनवेल शहरातीलही अनेक जण मुंबई महानगर क्षेत्रात कामासाठी बाहेर पडतात. त्यामुळे ज्याप्रमाणे ठाणे जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन करण्यात आलेला आहे, त्याच पद्धतीने पनवेल क्षेत्रातही लॉकडाऊन करणे आवश्यक आहे. त्यासाठी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी व नागरिकांनी कठोर उपाययोजना करण्यासाठी विनंती केलेली असल्याने या विषयावर वरिष्ठ पातळीवर विचारविनिमय करून पनवेल महापालिकेच्या संपूर्ण क्षेत्रात दिनांक 3 जुलै रोजी रात्री 9 वाजल्यापासून 13 जुलै रात्री 12 वाजेपर्यंत पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात येणार आहे. सदर लॉकडाऊन काळात नागरिकांनी पूर्णपणे शिस्तीचे पालन करून कोरोनाची साखळी खंडित करणे आवश्यक आहे. तसेच पुढील 2 दिवसात नागरिकांनी कोणत्याही प्रकारची गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून मास्क लावून परिधान करून पुढील 10 दिवस पुरेल इतका जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला, फळे, मेडिसिन व इतर वस्तूंचा साठा करून ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.